इतकं प्रभू देत आहे त्या एलआयसीवरती वरंटा फिरत असेल तर त्याचा जाहीर निषेध झाला पाहिजे असं माझं मत आहे. आणि यासाठी आज मगाशी काही जण म्हणाले की पीएटीएस वाल्यांनाच बाहेर काढतायत, इतर लोकांना ठेवणार आहेत. आज खऱ्या अर्थाने सर्व कामदारांनी एकत्र आलं पाहिजे. आज ही मंडळी जात्यात आहेत आणि तुम्ही सुपावतात, परंतु उद्या तुम्ही सुद्धा जाता जाण्याची शक्यता नाही, 100% आहे. आज या देशातल्या सर्व कंपन्या विकण्याचं षडयंत्र या देशाचं चालू आहे. आपण पाहिलं असेल देशाची काही म्हटलं तरी आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे, याबद्दल कुठलाही संशय नाही. आरबीआय कडून कधी फक्त आणीबाणीच्या काळामध्ये जे कर्ज घेतलं जातं सरकारकडून किंवा पैसे घेतले जातात रिझर्व्ह फंडमधले, ते सुद्धा एक वर्षापूर्वी घेण्यात आलेले, ही आज आपल्या देशाची परिस्थिती आहे. आणि त्यामुळं आज भारत पेट्रोलियम आहे अनेक अशा ज्या सरकारला लाखो करोड रुपये कमवून देतात त्या कंपन्या विकायला काढलेल्या आयपीओच्या नावाखाली इतर नावाखाली, हे सर्व आपण आज आपल्या उघड्या डोळ्याने बघत आहोत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण या आज आपण पाहिलं की आतापर्यंत सरकार जी नवीन सरकार येत होती ते सरकार या देशामध्ये गव्हर्नमेंटच्या कंपन्या काढायचे. एलआयसी गव्हर्नमेंटने काढली, भारत पेट्रोलियम इतर रिफायनऱ्या या राष्ट्रीयकृत इतर ज्या बर्मा आणि इतर सेलमध्ये कंपन्या होत्या त्यांना राष्ट्रीयकृत करून केलं, बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, सरकारी कंपन्या झाल्या, सरकारला इनकम मिळायला लागलं. आज हे देश अशा एका परिस्थितीमध्ये आहे की देशामध्ये पैशाचं जे काही ज्या पद्धतीने मॅनेजमेंट व्हायला पाहिजे, आपण पाहिलं आपल्या अर्थमंत्री काय पद्धतीने त्यांना 1,000,000 हा पडलेला प्रश्न आहे. आणि त्यामुळं आज कंपन्या विकून आजचं मरण उद्यावर करायचं अशी पद्धत या देशामध्ये आपलं आर्थिक नीती चाललेली आहे. त्यामुळं हे कुठेतरी थांबवायचं असेल तर आज एलआयसी पासून आपण चालू केलं पाहिजे. सर्व लोकांनी एकत्र एक जिद्दीने एक इनामं लढलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं या देशामध्ये हे चाललेलं आहे दुष्टचक्र आहे. कारण आपण मला राजकारण बोलायचं नाही, म्हणून 2014 पासून एकही गव्हर्नमेंटची म्हणून नवीन अशी सरकारी कंपनी अस्तित्वात आली नाही. तर ज्या होत्या त्या